काल झालेल्या मवियाच्या सभेमध्ये नाना पटोले गैरहजर राहिलेले होते, यावरून राजकारण रंगलेलं आहे, टीका सुरू झालेली आहे, यावरती संजय राऊत आणि अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, पाहूया. पण नाना पटोले यांची प्रकृती बरी, आपण त्यांना आता जरी फोन केला तर त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांनी येण्याच्या तयारीमध्ये होते ते, पण ते मुंबईतल्या निवासस्थानी काल दिवसभर झोपूनच होते त्यांच्या प्रकृतीमुळे. मी माहिती घेतली तेव्हा त्यांच्याशी बोलतानाच जाणवलं की ते आजारी आहेत. पण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते, बाळासाहेब थोरात होते, आणि हे सगळे काँग्रेसचं. माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येक सभेला सगळेच तिथं उपस्थित असतील असं नाही, कारण एक धोरण तिथं स्वीकारलं गेलेलं आहे की प्रत्येक पक्षाचे साधारण दोन दोनच नेते बोलतील. आता तुम्हालाही माहिती आहे की आमच्या प्रत्येक पक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत, अनेक वडीलधारी आहेत, आणि सगळ्यांना बोलता, कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये साधारण दोन तासात सभा संपावी अशा प्रकारचं आमचं नियोजन असतं आणि त्याप्रकारे ती सभा होती. यानंतरची ब्रेकिंग न्यूज आहे अजित पवार यांच्या संदर्भातली. अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे आणि फडणवीसांवरती टीका केलेली आहे. याशिवाय इथून पुढे मी फडणवीसांचं नाव घेऊन भाषण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. गौरव यात्रा म्हणजे नेवर राजकारण आहे असं देखील ते म्हणालेले आहेत. अजित पवार यांनी शिंदे फडणवीसांवरती जोरदार टीका केलेली आहे. पवारांनी रिक्षावाला हा शब्द वापरला नाहीये, सत्ता तुमची दंगलीची चौकशी करा अशी मागणी देखील अजित पवारांनी केलेली आहे. भाषणात देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन भाषण करतो. तुमची सूचना अजित पवारांनी स्वीकारलेली आहे. त्याचे पडसाद उद्याच्या नागपूरच्या जाहीर सभेत मला जर चान्स बोलण्याचा मिळाला तर जरूर आपल्याला, आणि ते त्यांचंच होम मैदान आहे, त्याच्यावर तिथं ते जास्त चांगलं इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. काहींनी अशाही बातम्या दिल्या, माझ्याला तर गंमत वाटते की तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये काही त्रास शारीरिक उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना झालेला होता, आणि त्याच्यामुळं आपण बसलाय तशा पद्धतीनं खुर्चीवर न बसता थोडंसं पाठीमागे ताट अशी पाठीला खुर्ची असणारी त्याच्यात ते बसतात, आणि तिथं दोघांच्या करता दोन बाजूला सोफा ठेवलेले होते, सोफा सेटमधला मोठा, परंतु आम्ही बाकीचे सगळेच होतो, मला ते योग्य वाटलं नाही. मी गेल्या गेल्या तो दोन्ही सोफा सिंगल सिंगलचे काढले आणि त्यांना म्हटलं सगळ्यांना सारख्या खुर्च्या टाका. तरी काही वृत्तपत्रांनी बसण्याच्या मध्ये भेदभाव असं काहीतरी देतात. माझी मीडियाला, प्रिंट मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला अतिशय नम्रतापूर्वक विनंती आहे, काढून जरी कोणाचं मग असे होतं नम्रता ते काढून दे, नम्रतापूर्वक विनंती आहे की असं काही नाही, आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्याने ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जातोय. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच.